चला लवकर संदेश आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. सलामीची जोडी समीर पाटकर अभिषेक डिसले. पांच ओवर ची मैच है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी गणपति बाप्पा धन्यवाद. पहिला सेमीफायनलचा सामना सलामीची जोड़ी समीर पाटकर आणि अभिषेक डिसले. गोलंदाजी मध्ये आपण संदेशला पाहणार आहोत. त्याचप्रमाणे रोहित वर जबाबदारी मोठी राहील. गोलंदाज म्हणून निखिलला कामगिरी करावी लागणार आहे चांगली. संदेश मंथन यांच्यावर मोठी जबाबदारी. मात्र बॉलर एक चांगली गोष्ट आहे की टॉस जिंकून गोलंदाजी आणि पहिली चेस करण्याचा एक निर्णय आहे. थोड़ा आनंद एन्जॉय करता है अशोक बंबूरा. ये देखिए क्या बात है. सुभाष जी पण आहेत, सिद्धेश कैटरस वाले पण आहेत, प्रमोद जी देखी त्या ठिकाणी आपण पाहतोय. हे सर्व जुने खेळाडू आहेत, लेजेंड टेनिस क्रिकेटर ज्यांना आपण पाहत आहोत. संदीप चव्हाण आलेले आहेत, त्यामुळे आता गाणं वाजणार यात्री मात्र शंका नाही. कॉल आलेली आहे. चला गणपती बाप्पा मोरिया मोरिया 15 सज्ज होते. विजेता कोण होणार, चॅम्पियन एसपीएल सीजन 6 फायनल मध्ये कोण पोहोचणार, ही उत्सुकता सर्वांनाच आहे. मला आहे, तुम्हाला आहे, सर्वांनाच. ये देखिए और एक कलाकार यहाँ पर पहुंच चुके हैं. हमेशा गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी पर हमें देखते हैं, आज यहाँ पर भी पहुंच चुके हैं. ऐसे बहुत सारे ऐसे कलाकार दिखेंगे आज. यस या जीवना मध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला अफाट ऐशा मैदानी, तू एशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधरण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. चला काउंटडाउन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला सेमीफायनल एकदा जोरदार टाळ्या होऊया. सर्व प्रेक्षकांना विनंती करते टाळ्यांचा गजर करूया. ऑल द बेस्ट फॉर बोथ द टीम्स. पहिला षटक घेऊ निखिल चव्हाण, स्ट्राइकला समीर पाटकर. लीगच्या पहिल्या जबरदस्त आपण पाहिला प्रवास झाल्यानंतर आता चांगल्या पद्धतीने टॅप केलेला आहे चेंडू करतोय पॉइंटला एक धाव. रबाडा त्या ठिकाणी आहे चेंडू फील्ड करेपर्यंत. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट, क्रिकेटमधलं पहिलं सी जो आहे तो म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी. आय फॉर इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट बुद्धिचातुर्याचं प्रमाण. सी फॉर कंट्रोल नियंत्रण. के फॉर नॉलेज एनर्जी ऊर्जा स्रोत. आणि निश्चितपणे टी फॉर टेक्निक टॅलेंट आणि टेम्परामेंट. तुमचं पदलालित्य, तुमची गुणवत्ता, तुमचं तंत्रमंत्र या क्षेत्रात खेळातलं, हे सर्व क्रिकेटचा पद्धतीने तुम्हाला अक्षरशः घोटवून खेळ करावा लागतो. त्यावेळेस क्रिकेटची परिभाषा तयार होते. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो राईट आर्म ओवर द विकेट. एक शॉट दरम्यान वाईड इश बॅकवर्ड पॉईंट देखील पाहतोय आपण. त्यांचा शॉट दरम्यान आहे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुढचा चेंडू आणि समोरच्या दिशेला मस्तक पर दस्तक षटकार. गेंद बनी दर्शक, दर्शक बने दिवाने, दर्शक दीर्घामे. छे रन व्हाट अ शॉट. डीजे पहली गेंद.
डीजे पम्या डीजे संदीप पुढचा चेंडू आणि आता मात्र संधी आहे संदेश आणि चेंडू डॉट चांगला क्षेत्ररक्षण मिड ऑफच्या वरून खेळायला गेले होते डीप लॉन्ग ऑफला रोहित आहे दोन खेळाडू क्षेत्ररक्षक बाहेर आहे शुभम भोईटे आणि के बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे रोहित पहिला सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय मोरिया 15 विरुद्ध टीएमपी बाप्पा 11 आणि आता मात्र फाईन खेळाडू प्रणय चव्हाण आहेत अजून चेंडू डॉट चांगली गोलंदाजी शेवटचे दोन चेंडू चांगले फिरवून टाकतोय ओळखून टाकतोय पकडून टाकतोय घट्ट गोलंदाजी चांगला फिरवलेला चेंडू होता रिवर्स खेळायला गेले आणि चूक धावसंख्या 7 4 बॉल चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी निखिल चव्हाण यांच्या माध्यमातून राईट अमोर द विकेट पुढचा चेंडू अभिषेक डिसले साडी कॉल फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा आडव्या बॅटने खेळायला गेले जबरदस्त गोलंदाजी 5 बॉल 7 धावा एकच षटकार आलेला आहे पहिल्या चेंडूवर एक धाव अक्षरशः बांधून ठेवलेला आहे षटकारानंतर आणि एक चांगली गोष्ट पाहायला मिळते की बॅट्समनच्या समोर चेंडू टाकत नाही आहेत थोडेसे दुरून चेंडू फिरवले जात आहेत ऑफ कटर पाहिला स्लोअर वन या अगोदरचा फुलर लाईन पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेक साडी आता मात्र पंचांचा इशारा येते वाईड अवांतर धाव धावसंख्या 8 आणि कोण कोणाची लावतोय वाट वाट पाहून झालेली आहे वाट लावायची वेळ आलेली आहे आणि बघूया 8 धावसंख्या आहे बिनबाद पहिलं षटक स्ट्राईकला अभिषेक डिसले डीप मिड विकेट आहे राईट अमर द विकेट निखिल चव्हाण पुढचा चेंडू अभिषेक साडी आणि संदेश चं लक्ष नाही दोन धावा बघा या ठिकाणी संधी नक्कीच होती खूप हवेमध्ये उंच बॉल होता या ठिकाणी ऋषी देखील फुल मूडमध्ये आहेत मेरी झलक सबसे अलग नावच ऋषी आहे मनन अध्ययन चिंतन गेले 15 दिवस या एस पी एलसाठी ध्यानधारणा करणारा खेळाडू आणि ऋषीने पहिल्याच मॅचमध्ये ती खेळी दाखवली होती ज्या प्रकारे त्याने सुरुवात दिली होती ऋषी आणि हरीश आणि आता गोलंदाजीसाठी येतो संदेश अजून एक प्रबळ दावेदार या स्पर्धेतील सिरीजसाठी जर फायनलमध्ये पोहोचले मोरिया 15 तर या खेळाडू के लक्ष राहील मालिकावीर म्हणा किंवा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या शर्यतीमध्ये राहुल कदम देखील आहे तो म्हणजेच पोलार्ड ज्या शर्यतीमध्ये आपण अभिषेक डिसलेला पाहतोय ज्या शर्यतीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे प्रणव जगताप किंवा रायन कॅस्टिलेनो राईट अमोर द विकेट संदेश जलद गतीने गोलंदाजी करणारा स्ट्राईकला समीर पाटकर डीप स्क्वेअर लेग एक लॉन्ग ऑनला खेळाडू आहे डीप मिड विकेटला रोहित पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील सर बॅटने खेळलेला कव्हरला खेळाडू आहे मिड ऑफला आणि हातात बॉल टाकायचा होता फक्त आणि रनआउट घ्यायचा होता काही गरज नव्हती थ्रो मारायची आणि दोन्ही एंडला रनआउट झाले असते अभिषेक तर खूप दूर होता समीर खूप दुरून आला आणि एक धाव मिळालेली आहे आणि काही गरज नव्हती बघा थ्रो करायची फक्त हातात बॉल दिला असा तरी रनआउट होता कारण दोघंही मिडल पीचवर पण नव्हते धावसंख्या 11 संदेश महत्त्वाची मॅच आहे बघा या मॅचमध्ये नॉकआउट स्टेज आहे आता धावसंख्या 11 बिनबाद दुसरं षटक सुरू आहे डावखुऱ्या बॅट्समनसाठी अभिषेकसाठी एक डीप कव्हर घेतलाय लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे स्वतः निखिल खली आहे डॉ शॉर्ट मिड विकेटला डीप मिड विकेटला आहे शुभम भोईटे लॉन्ग ऑनला रोहित आहे
आणि एक डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्रव्यू ज्या ठिकाणी आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगला रमेश, शॉर्ट थर्डमनला प्रणय चव्हाण, पॉईंटला आपण पाहतोय मंथन, डीप कवरला रबाडा, राऊंड द विकेट अभिषेकसाठी संदेश. ओ हा टप्पा आहे, तुमच्याकडे स्पीड आहे, तुमच्याकडे उंची आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे हिट करावा लागेल बॉल. गुड लेंथवरनं राईट झाले, चेंडू उसळी घेतले तर तुम्ही नक्कीच प्रणय चव्हाण किंवा शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू ॲक्शनमध्ये दत्ता कर्डे यांच्या हातामध्ये चेंडू जाऊ शकतो जर टॉपेज लागला तर. कारण ज्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय संदेश, एक चान्स बनू शकतो प्रणयसाठी देखील जे शॉर्ट थर्डमॅनला आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो राईट आर्म राऊंड द विकेट डावखऱ्या बॅट्समन अभिषेकसाठी पुढचा चेंडू. आणि क्या बात आहे, क्लास, याला म्हणतात क्लास. युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट, अँड अभिषेक डिस्प्ले शोन द क्लास हियर. मिळाला पॉईंटच्या वरून एक्स्ट्रा कव्हर नाही, मात्र कव्हरला एक खेळाडू लावला होता त्याच्या बाजूने निघून गेला. आत्ताच म्हटलं युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट, अँड द बॅट्समन अभिषेक डिस्प्ले शोईंग द क्लास. हाऊ इम्पॉर्टंट, हाऊ क्रुशियल प्लेअर फॉर टीएमपी बाबा इलेव्हन ही इज. आणि त्या प्रकारचा खेळ दाखवावा लागेल, ज्या प्रकारचा क्लास दर्जा. संदेशला देखील कम बॅक करावं लागेल जे मगाशी निखिलने केलं होतं. निखिलच्या या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं, या अगोदरच्या सामन्यामध्ये 31 धावा कुठल्या होत्या. आमच्या बाईतवाडीच्या अजून एक जबरदस्त खेळाडू या परिसरात राहणारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. योग्या राईट राऊंड अ विकेट. कारण या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर निखिलच्या ओव्हरमध्ये 31 धावा आल्या होत्या, त्यानंतर चांगलं कमबॅक, एक चांगला गृहपाठ केलेला आहे त्याने. राऊंड अ विकेट टावखरा फलंदाजासाठी पुढचा चेंडू. पण क्लीन बॉल प्लेड ऑन, काही गरज नव्हती पुढे येऊन खेळायची. सरळ बॅटने खूप चांगले फटके खेळत होता नेत्रदीपक फटके. ज्या विकेटची गरज होती विकेट मिळते आणि गडी बाद होतोय. संपलाय फलंदाजाचा खेळ. एस पी एलचा हा दैदिप्यमान सोहळा, खूप सुंदर असं वातावरण सायंकाळच्या सत्रामध्ये फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून देख पाहणारे सर्व प्रेक्षक वर्ग, त्याचप्रमाणे उपस्थित या क्रीडानगरीमधले सर्व प्रेक्षक वर्ग, आपलं देखील हार्दिक स्वागत.
पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. स्ट्राईकला समीर पाटकर. एक महत्त्वाची खेळी करावी लागेल, साकारावी लागेल. काय होतंय लवकर चला. आता मात्र एक स्लिप घेतलेली आहे शॉर्ट थर्डमॅन. थोडंसं मागे आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे. आणि थोडंसं आपण पाहतो तो म्हणजे दत्तात्रय कर्डे जे आहेत, दत्ता कर्डे. फाईन लेगला पुढचा चेंडू आणि वॉट अ शॉट. वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. षटकार काऊकर्णच्या डोक्यावरून. स्टार्ट केल्या 65 तरीसुद्धा तुम्हाला चान्स आहे, कारण तुमच्याकडे बॉलिंग अटॅक आहे. समीर पाटकर आहे, समीर पाटील आहे, तुमच्याकडे अभिषेक डिसले आहे आणि ओंकार पाटील यांच्यावर जबाबदारी राहील. राजू मामा यांना विनंती करेन, अंपायर आलेले आहेत त्यामुळे ते त्यांची जागा घेतील. धन्यवाद राजू मामा. अजंता फार्मा संघासाठी देखील फार मोठे योगदान या दोघांचं आहे, तसं महेंद्र शिंदे यांच्याबद्दल देखील म्हणेन. एक चांगले मित्र आहेत. याच मैदानावर सह्याद्रीचा राजा या संघाने देखील चारकोपचा राजा फायनलला रायझिंग आणि NMPL 2011 दोन संघ आले होते. त्यानंतर देखील आपण लाखाची स्पर्धा या ठिकाणी पाहिली. यावर्षी सह्याद्रीचा राजा चषक एप्रिल एंड किंवा मेच्या मध्यावर आपण पाहणार आहोत. इथेच एक 2 लाख आणि 1 लाखाची स्पर्धा सह्याद्रीचा राजा. आयोजक सागर पुजारी यांच्या माध्यमातून आपण गतवर्षी नाही पाहिली, मात्र यावर्षी ते पर्व आपण पाहणार आहोत. सुप्रीमो ट्रॉफी असेल त्या दरम्यानच त्या स्पर्धेचं आयोजन, कारण आचारसंहिता असल्यामुळे नक्कीच ती स्पर्धा आपण 15 मे नंतर करणार आहोत, ज्यावेळेस नक्कीच रिझल्ट आलेला असेल. लोकसभेच्या निवडणुकीचं जे बिगुल वाजलेलं आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते मंथन. राईट आर्म ऑफ द विकेट. स्ट्राईकला ओंकार, नॉन स्ट्राईकला समीर पाटकर. धाव संख्या 22. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सामना करतोय तो म्हणजे ओंकार आणि सर्व बॅटने या ठिकाणी खाली आहे. खलीला संदीप म्हणतोय खाली नाही, थोडंसं कंट्रोल. बघा चालण्याची स्टाईल वेगळी आहे. ज्या प्रकारचा खेळ करतो खली देखील हार्ड हिटर आहे. रोहित या संघामध्ये आहे. या संघामध्ये तुम्ही संदेशला पाहते मंथन बॅटिंग करू शकतो. निखिल आहे, सागर पुजारी आहे. संख्या 23 राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू. आता मात्र संधी, संदेश नाही. बघूया पंचांचा इशारा काय होतोय. हा येतोय चौकार. रोहित तुम्ही मैदानात थांबा. रोहित संदेश लवकर बॉल द्या. तिसरी ओव्हर चालू आहे. मंथन बॉल घे लवकर. बॉल आला. चला मॅचकडे लक्ष द्या. रोहित पलीकडचा बॉल घेऊन या कोणीतरी. तुम्ही इकडे लक्ष द्या. संख्या 27 पुढचा चेंडू. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात है. आणि रमेश संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. सत्तावीस तिसरं ओव्हर. 5 ओव्हरचा सामना, सेमीफायनल सुरू आहे. SPL च्या 6व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार. पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट प्रस्तुत. प्रथम पारितोषिक 15,000 व चषक प्रवीणजी डुबल यांच्याकडनं, द्वितीय पारितोषिक 10,000,
योगेश वाघ यांच्याकडून तृतीय बाजी 5,000, प्रवीण डुबर आणि चतुर्थ बाजी सतीश पाटील यांच्याकडून 3,000. ओ व्हाट अ शॉट, काय बनवलाय फटका बघा. पहिले ऑफ स्टंपर आले. विराट बुबलू कनोजी यांच्यातर्फे आपला माणूस भूषण बिचारे तर्फे टी शर्ट. काय काय झालं? चला लवकर लवकर. धाव संख्या 35, एक गडी बाद, तिसरा षटक मार्गस्थ. या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. पहिले षटक अप्रतिम, ज्यावर मध्ये 10 धावा निघाल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये थोडस आपण पाहतोय बऱ्यापैकी कमबॅक केलं होतं, पण त्या ओव्हर मध्ये जवळपास 12 धावा निघाल्या होत्या. आता गोलंदाजी कनाडी सज्ज होते. पुन्हा एकदा मंथन स्ट्राईकला, तर मात्र ऑफ स्टंपर चेंडू आणि पाहिलं होते पंचांचा इशारा येते वाईट. संख्या 36, तिसरी ओव्हर, 12 ची सरासरी आपण पाहतोय. या सरासरीने पुढे गेले तर नक्कीच 60-65 आणि नॉकआउटमध्ये अशा प्रकारची धावसंख्या महत्त्वाची ठरू शकते. विनय चव्हाण यांच्या संघाबरोबर केलेली कामगिरी अप्रतिम होती. पुढचा चेंडू आणि आता मात्र चेंडू बॅटला कनेक्ट करू शकले नाही. पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र तितक्या जलद गतीने तो पाहू शकला नाही. धावसंख्या अजूनही एक बॉल बाकी आहे, 37, एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं टॉस जिंकून मोरिया 15 या संघाने. उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. मोरिया 15 विरुद्ध सामना टीएमपी बाबा 11. या दोन संघामध्ये त्रिमूर्ती मित्र परिवार विरुद्ध मोरिया 15. यानंतर पुढील सामना इनिंग नंतर टॉससाठी यायचा आहे. सेमीफायनल 2, रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन विरुद्ध संजय 11. या दोन्ही संघाचे कॅप्टन प्रणव जगताप आणि हितेश रई पण तयार राहायचं आहे. शेवटचा चेंडू स्लोवर वन आणि मेहनत केली, मात्र हा चेंडू बघूया सीमा पार चौकार. उडी मारली होती प्रणयने, मात्र चकून चेंडू निघून. बाद होणारा फलंदा अभिषेक डिसले
एक चांगली पार्टनरशिप ओंकार आणि समीर पाटकर थोडंसं बाहेरून या खेळाडू स्ट्राइकला ओ बोल्ड क्या बात है चारों खाने छेद क्लीन बोल्ड महत्वाची विकेट करत नाहीये त्यामुळे चांगला मध्यम गती गोलंदाजी करतोय टप्पा फास्ट नाहीये स्पीड देखील पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर पाटील साठी आता देखील चेंडू डॉट ओहो अप्रतिम गोलंदाजी चार बॉल मध्ये फक्त दोन धावा दिलेले आहेत चौथा षटक जे निर्णायक आहे ज्याच्यावरती खूप काय अवलंबून आहे त्याच ओव्हर मध्ये निखिल कमबॅक करताना आपण पाहतोय जो विश्वास कर्णधाराने दिलेला मोरिया 15 च्या या संघावरती स्वतः ही कारण जिंकण्यासाठी प्रयत्न पुढचा चेंडू समीर पाटीलसाठी लो फुल टॉस एक धाव मिळणार का मंथन येतोय त्या ठिकाणी तोपर्यंत चेंडू फील्ड करतोय एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 44 पाच बॉलमध्ये फक्त तीन धावा दिलेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा स्वतः कर्णधार यावर्षी खूप मोठा प्रयत्न राहील आत्तापर्यंत पाच पर्वामध्ये हे नाव सुटलेलं आहे विजेत्यांच्या यादीमधून मात्र यावर्षी तो विजेता होणार का आणि SPL ची ट्रॉफी आपल्या हातात घेणार का हे मात्र लक्ष राहील TMP बाबा विरुद्ध सुरुवातीला असं सेमीफायनलचा सामना पुढचा चेंडू समीरसाठी आणि समीरने या चेंडूला खेळलेला आहे मात्र रबाडा जातोय बॅकअपला शुभम भोईटे येतोय एक धाव जबरदस्त षटक चार धावा दिल्या 6 बॉलमध्ये एक गडी बाद करत असताना पर्वामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील दुसऱ्या पर्वाचा विजेता आपण पाहिला कृष्णाई ब्लास्टर तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं विनय चव्हाणच्या नंतर विजेता जो आपण पाहिला होता एक जबरदस्त संघ
त्यानंतर आपण रुद्राक्षय कन्स्ट्रक्शन या संघाला पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रणय कोळी हेमंत पाटील यांच्याकडून देखील 500, प्रणय कोळी यांच्याकडून देखील 500, समीर पाटीलला हॅट्रिक षटकारासाठी हेमंत पाटील यांच्याकडून 500 रुपये, प्रणय कोळी यांच्याकडून 500 रुपये। राइट मोर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी रमेश आणि त्याच्यावर जबाबदारी आता आहे समीर आणि दोन्ही समीर आहेत, एक पाटकर, दोन्ही एसपी, एक समीर पाटील, एक समीर पाटकर। राइट मोर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो रमेश आणि पहिल्या चेंडूवर समीर पाटकरने पाठवलंय सीमा पार षटकार। गोलंदाजी धाव घेती एक वेगळ्या रिदम मध्ये आपण पाहतोय आणि धाव संख्या 51, पहिल्या चेंडूवर षटकार। या ओव्हर मध्ये तीन चेंडू तीन षटकार, समीर पाटील, हेमंत पाटील आणि प्रणय कोळीकडून 500 रुपये, 1000 रुपयाचा पारजी समीर पाटकर वैयक्तिक आपल्या 29 धावांवर खेळतोय। 9 चेंडू मध्ये समीर पाटकर 300 स्ट्राईक रेटने, 300 वरचा स्ट्राईक रेट आहे। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे, पुढचा चेंडू नो नो आणि एका धावने धाव संख्या 52। सूरज भोईटे एक वेगळ्या लुक मध्ये आलेले आहेत, पार्क एवेन्यू आणि रेमंड संजय सिंघानिया अशी ओळख आहे। जिस स्टाईल में हम कुणा कली को देखते हैं, मेरा जूता है जापानी या पटलून इंग्लिस्तानी, इस अंदाज में सूरज भोईट है। लेकिन आखिरी चार गेंदे बाकी, सॉरी पांच, अगली गेंद पांच गेंदे बाकी और एक गेंद सीमा के बाहर, 6 रन भैरव नाथ के गाड़ी के ऊपर वाला। षटकार 1-9, धाव संख्या 2 बॉल मध्ये 13, क्या होगा मेरा किस मैच में, किस तरह से ये मैच बनाएंगे, आपका गेम बनाएगा आपका नेम। गेंदबाजी के लिए तैयार राइट मोर द विकेट, फिर एक बार चले रमेश ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, ओए 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 वाइड का इशारा, गेंद को करना चाहते थे कुरला, गेंद चली गई पार्ला, स्वाद भरे शक्ति भरे पार्ले जी का प्रोडक्ट। शुरू हो चुका है 4:19, 59 रन बने हैं। रमेश राइट मोर द विकेट, स्ट्राइक पर समीर पाटकर, 59 रन बने हैं और ये भी गेंद सीमा रेखा के बाहर और ये रिकॉर्ड आएगा 4.3, 65। निखिल के दो ओवर में रन केवल आए हैं
14 रन और बाकी अगर देखिए 51 रन बाकी तीन ओवर में आए हैं, दो ओवर में 14 रन निखिल ने दिए और बाकी अगर देखा जाए तो अलग अगली गेंद फिर एक बार अब गैप में वन बाउंड चौका 4 रन बहुत ही बढ़िया स्ट्रोक गेंद दाखवला आहे टोटल धाव संख्या समीर पाटकरची टोटल धाव संख्या आपण पाहिली तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जवळपास 45 धावा करून बाद झालाय का समीर शेवटचा बॉल 14 बॉल मध्ये 45 धावा ज्या आवश्यक होत्या समीर पाटकर मिच बिग मॅच प्लेअर एका मोठ्या सामन्यामध्ये मोठी खेळी करताना ओमकार पाटील शेवटचा बॉल षटकार येणार का डावे एसटी बाहेर आणि एक धाव तर पूर्ण केलेली आहे म्हणजे जोपर्यंत चेंडू फेक होणार दोन धावा पंचांकडे दाद मागितले जाते आणि लेग बायच्या रूपामध्ये दोन धावा 71 शक्य आहे 72 होऊ शकतात मात्र
षटकांनी धावा तर एका बाजूला लयबद्ध सूरबद्ध गोलंदाजी करून आम्ही देखील गाऊ नवीन सूर नवा ध्यास आणि बघूया प्रेक्षक देखील उत्सुक आहेत सज्ज आहेत। प्रणव जगताप कॅप्टन आलेले आहेत। टॉससाठी मी विनंती करतोय अभिजीत चव्हाण आपण टॉस करून घ्या तिकडे कॅमेरामॅन आपण टॉससाठी दोन्ही कॅप्टनकडे इम्तियाजी त्याप्रमाणे झेनित आमचे अपडेटर फोर्स वन लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहत आहोत। एका बाजूला संगीत खुर्ची देखील चालू आहे। चला टॉस टॉस का बॉस और टॉस के बॉस के लिए यहाँ पर आ चुके हैं और जो सेकंड सेमीफाइनल का टॉस यहाँ पर रुद्र अक्षय कंस्ट्रक्शन और टीम संजय इलेवन इन दो टीमों के बीच ये सेमीफाइनल बालचंद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत। तर बालचंद्र चव्हाण साहेबांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत। चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत कर्णधार तर दोन्ही कर्णधार तयार आहेत आणि टॉससाठी आपण जाणार आहोत। बालचंद्र चव्हाण साहेबांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे। समोर पहा दोन्ही कॅप्टन इकडे बघा थोडं सूरज साईडला हो कॅमेरामॅनच्या कॅप्टन प्रणव जगताप या। चला बॉलिंग और बॅटिंग ये वी गो टॉस का बॉस कॅमेरामॅन इकडे लक्ष द्या संदीप संदीप इकडे इकडे बघा दोघांनी पण साई रामा जिंकणार असे ठिकाणी सागर गांगुडे आणि भविष्य केलेलं आहे। हियर वी गो हेड्स ऑर टेल्स बाबू बाजूला छोटू छपाकी काटा। चला छपाकी काटा आणि टॉस जिंकलेला संजय इलेवन अजून एकदा खूप चांगले टॉस जिंकलेत संजय इलेवन चार टॉस जिंकलेले आहेत आणि सेमीफायनल दोन मात्र सुरुवात करूया। पहिल्या सेमीफायनलच्या टार्गेटला चेस करण्यासाठी सज्ज रोहित धवनचा डोंगर आहे 72 आणि पहिला चेंडू या ठिकाणी सरळ बॅटनेच खेळले असते तर कुठे बॉल गेला असता बघा शॉर्ट बॉल मिळालेला आणि पहिल्याच बॉलवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे गोलंदाज रोहित याने पहिलाच बॉल धीरज चव्हाण मॅन फ्रॉम युगांडा जपान युगांडा ओमान दुबई थायलंड पुढचा चेंडू आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे खेळाडू त्या ठिकाणी समीर जातो एकदा पूर्ण केलेले आहे ओंकार आहे दोन बॉल दोन पहिलं पॉवर प्लेचं षटक बघा पहिलं पॉवर प्लेचं षटक धीरजकडून कडून घेतलं जात आहे कारण त्या ओव्हरमध्ये धावा मिळवणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने तर ज्या प्रकारे आपण पाहतोय आता मात्र या फटक्याला अभिषेक आहे तीन बॉल तीन आराध्य देखील या ठिकाणी आलेला आहे पुढचा चेंडू आणि या चेंडूला पाठवलेला आहे फाईन लेगच्या दिशेने जोपर्यंत चेंडूवर बॉलवर खेळाडू पोहोचतील दोन धावा आणि पाहता पाहता या दोन धावांनी धावसंख्या चार बॉल पाच स्ट्राईकला विकी निखिल चव्हाण स्ट्राईकला आहेत फलंदाज रोहित
चार बॉल पांच धावांचं लक्ष आहे पण 72 आणि आता मात्र या चेंडूला पाठवले 6 धावांसाठी षटकार उत्तुंग षटकार 5 चेंडू धाव संख्या 11 चैलेंज जो आपको चीज करती है वही चीज आपको चेंज करती है। धाव संख्या 11 शेवटचा बॉल लेफ्ट ऑन राउंड द विकेट धीरज या अगोदर देखील आपण पाहतो ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करत आहे। आता मात्र हवेमध्ये उंच केलेला आहे खेळाडू त्या ठिकाणी जात आहे धाव आणि मला तो ओमकार आणि दुरून येत होते एकदा पूर्ण केलं दोन धावांसाठी परत आणि तिसऱ्या धावांसाठी जाणार का आणि खेळाडू बाद होतोय दोघही डबल माइंड झाले दोघांनी व्यवस्थित प्रॉपर कॉलच दिला नाही। धाव संख्या 2 ने पुढे सरकते 13 दोन धाव आलेल्या होत्या मध्ये 14-14 धावांची गरज आहे म्हणजे पुढच्या ओव्हरमध्ये किमान 15-16 धावा आणि ती ताकद आहे रोहितकडे ती ताकद आहे संदेशकडे त्यामुळे या अगोदर 96 धावा केलेल्या आहेत या संघाने त्यामुळे बॅटिंग लाईनअप आहे मात्र थोडं वेट करून खेळावं लागणार आहे। बघा पाहायला गेलं तर समीर पाटकरचं एक षटक समीर पाटीलचं एक षटक हा देखील एक उद्धूर्त गोलंदाज आहे मगाशी म्हटलं मी की मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणखी सावध आहे मात्र अजून मी म्हणेन चतुर आणि धूर्त सावध आहे तोच हिते रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। जबरदस्त या ठिकाणी डावखुरा फलंदाज रोहित मगाशी आपण पाहिलं या दोन फलंदाजांनी एका एका ओव्हरमध्ये 5-5, 4-4 षटकार खेचलेले आहेत। नवीन दिशा नवीन विचार नवीन वेळ नवीन गोलंदाज नवीन टीम सर्व काही वेगळं मात्र धावांची गरज आहे। 59-24 बॉलमध्ये 117-18 20 रनचं जर षटक आलं तर सामन्याचं गणित बदलू शकतं। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते TMP बाबा 11 या संघाकडून राऊंड विकेट लेफ्ट हँड बॅट्समन रोहित साडी। आता मात्र फ्लॅट चेंडू आता डीपला खेळाडू त्या ठिकाणी आहे जोपर्यंत चेंडू फेक होते एक धाव धाव संख्या 14-23 बॉल 58 सलग 3 सत्सर अभिजित भापकर यांच्याकडून 501 पैसे ठेवायचे दिले 500 रुपये आलेत बघा अभिजित भापकर या ठिकाणी आलेले आहेत 500 रुपये घेऊनच आलेत 3 षटकार 500 रुपये मोर्या 15 अभिजित भापकर यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत समीर पाटील यांच्याकडून आणि बोल्ड ओ हो 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 बोल्ड समीर पाटीलने मिळवलेलं यश डबल
मागे जाऊन त्या चेंडूला खेळायचं होतं. जसे मगाशी निखिलने टाकलेले षटक होतं चौथं, ज्यामध्ये चार धावा आल्या होत्या. दुसऱ्याच ओव्हरमध्ये समीर पाटील अप्रतिम गोलंदाजी करतोय. चार बॉलमध्ये केवळ एक धाव दिलेली आहे, एक गडी बाद केलेला आहे. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रोहित आणि या बॉलला जर डॉट निघाला आता पुढचा बॉल, तर 101 रुपये सागर गांगुर्डे यांच्याकडून 100 रुपये. आणि बघा सॉफ्ट डिसमिसल, पाच बॉलमध्ये एकच धाव आणि दोन गडी बाद केलेत. डॉट आलेला आहे, 100 रुपये ते आणून द्यायचे आहेत. शेवटच्या बॉलवर तर अजून 100 रुपये सागर गांगुडे यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत आमच्या कॉम्बॉक्समध्ये. अभिजित भापकरकडून तीन चेंडू तीन षटकार. आणि बघा मगापासून ज्या खेळाडूची उत्सुकता होती खली, जो आता येऊ शकतो ॲक्शनमध्ये. जसं आपण प्रवीण पाटीलला पाहिलं, फक्त या स्पर्धेमध्ये शुभू याने तेवढं प्रभावित केलं नाही ज्या प्रकारचा त्याचा क्लास होता, मात्र खली अजूनही चमकताना पाहायला मिळालं नाही. प्रवीण पाटीलने चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. रोहितला आपण पाहिले, संदेशला अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिले, आणि या मॅचमध्ये जर खली ॲक्शनमध्ये आला तर याच्याकडे देखील क्षमता आहे. मोठे मोठे फटके खेळण्याचे मैदान गाजवलेले आहे खेळाडूने. मात्र गोलंदाज आहे समोर समीर पाटील. समीर पाटीलने विकेट काढली तर 101 रुपये, खलीने षटकार मारला तर 101 रुपये. सागर गांगुर्डे धावसंख्या 14, तीन गडी बाद, दुसरा षटक, आतापर्यंत एकच धाव. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन आणि बाद. यन्न वार आज आहे रविवार.
पन्नास म्हणजे 13 मधले पुन्हा एकदा रोहितचं मगाचं कॅल्क्युलेशन करावं लागेल त्याला 13 मधले ते 7 षटकार किंवा 8 षटकार आणि 50 करायच्या 13 बॉल मध्ये 13 बॉल मध्ये 50 नक्कीच 8 षटकार आवश्यक बॉल द्या लवकर अजून एक फटका सिक्सर षटकार धावांची गरज आहे 42 12 मधले आता मारायचे 7 आणि हा जो उभा राहिला तर काय करू शकतो वादळापूर्वीची शांतता रोहित या ठिकाणी कमबॅक करतोय आणि एका बाजूला शुभम भोईटेला आता मात्र डोकं शांत ठेवून खेळ करावा लागेल समोर आणावं लागेल ते 11 बॉल खेळण्यासाठी एक बॉल स्ट्राईक देऊन आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला यानंतरच्या पुढील सामन्यामध्ये संजय 11 विरुद्ध रुद्राक्ष कन्स्ट्रक्शन दुसरा सेमीफायनल टॉस जिंकला संजय 11 हितेश रई यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आमंत्रित केले फलंदाजीला संघ रुद्राक्ष बघूया यानंतर किती धावसंख्या देतील मात्र या ठिकाणी अतिशय अडीतडीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय कोण बनेगा विजेता संघर्ष की यात्रा जारी है 12 गेंदे और जीतने के लिए रनों की दरकार 44 ना 44 12 बॉल मध्ये 7 षटकारांची गरज आहे विकेट गेली तर 201 रुपये सागर गांगुर्डे यांच्याकडून मात्र 12 चेंडू मध्ये जर 7 षटकार आले तर या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी कारण 12 बॉल मध्ये धावांची गरज आहे 44 12 बॉल्स 44 टू विन शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार जर समीर पाटीलच्या ओव्हर मध्ये अजून 8 धावा आल्या असत्या किमान 7-8 धावा तरी सुद्धा हे आव्हान आलं असतं कमी मात्र समीर आणि आता मात्र या ठिकाणी देखील चेंडूला खेळून काढलाय चेंडू आता सीमा पार चौकार व्हॉट अ शॉट मॅच इज ऑन 11 बॉल मध्ये 40 शुभम देखील म्हणतोय मॅच मध्ये मी देखील मारू शकतो आपण मॅच मध्ये कमबॅक करू शकतो दाखवावं लागेल सिद्ध करावं लागेल आणि त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल समीर पाटकरच्या पहिल्या चेंडूवर शुभम भोईटेचं आक्रमण 11 बॉल धावांची गरज आहे 40 मौर्या 15 विरुद्ध टीएमपी बाबा 11 अजूनही 2 बॉल बाकी आहेत या 2 बॉल मध्ये स्लोअर वन आता मात्र स्ट्राईक घेण्यासाठी गेली चांगली गोष्ट आहे की स्ट्राईक घ्यायला तो गेला खूप चांगल्या प्रकारचं डोकं चालवलं अजूनही 10 बॉल बाकी आहेत 10 बॉल मध्ये 40 10 बॉल मध्ये 40 म्हणजे नक्कीच अजून 6 षटकार कंपल्सरी एक चौकार दहा चेंडू 40 धावांची गरज राईट अमोर द विकेट स्ट्राईकला आहे तो म्हणजे रोहित गोलंदाजी करते समीर पाटकर समीर पाटकरचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या आणि या चेंडू या ठिकाणी नऊ बॉल धावांची गरज आहे 40 9 मधले कंपल्सरी 6 षटकार शेवटपर्यंत उभं राहावं लागेल आता 9 मधल्या तिन्ही षटकारासाठी खेळावे लागणार आहेत डॉट निघाला तर 101 सागर गांगुडे यांच्याकडून अजूनही 3 बॉल बाकी आहेत पुढचा चेंडू आता मात्र हेलिकॉप्टर आहे बघूया डोक्यावरून निघून जाते मात्र 8 बॉल मधल्या आता कंपल्सरी 6 कारण अजूनही जर पाहिलं तर 40 पाहिजे 8 बॉलमध्ये 7 निघाले तर 42 टीएमपी बाबा 11 डॉट आलेला आहे बॉल
101 रुपये इथे आणून द्या सागर गांगुर्डे राइट आर्म ओवर द विकेट पुढचा चेंडू ओ बॉल लागला स्लोवन लवकर लवकर जा डोळ्यात लागले वाटतं लवकर ऋषी दिसतंय ना तुला धावत जा लवकर ऋषी तर स्लोअर वन टॉप स्पिन होता ओके वाटते का बरोबर दिसते का थोड़ा ओके वाटते का बघा निखिल सात बॉल चाळीस जे तीन बॉल जो डॉट गेले त्याच्यामधले दोन षटकार जर आले असते तर नक्कीच हे गणित आपल्याला पाहायला मिळालं असतं मतलब जर तर किंतु परंतु ने क्रिकेट चालत नहीं सात बॉल अट्ठावी आयु शकले असते मतलब सात बॉल चाळीस समीर शेवटचा बॉल हा देखील चेंडू डॉट जबरदस्त गोलंदाजी दोन प्रमुख गोलंदाज समीर पाटकर समीर पाटील यांनी 12 बॉल मध्ये जर पाहिलं तर फार कमी धावा दिलेल्या आहेत याने केवळ 4 दिल्या त्याने देखील 4 दिल्या सॉरी 1 दिली तर 2 12 बॉल मध्ये विकेट गेलेले आहेत 5 आणि जर पाहायला गेलो तर धावा दोघांनी मिळून दिल्यात 5
चार बॉल 40। या चेंडूवर खेळलेला आहे मंथनने जो षटकार मारला तो सागर गांगुडे यांच्याकडे 101, ओमकारने जो झेल घेतला तो 1001 आहे ओमकारला। ओमकार साठी प्राइज अशी आहे मात्र दुसऱ्या ओमकारला मिळालं। पुढचा चेंडू समीर, अजून एक विकेट मिळणार का? धीरज येतोय आणि ही 6वी विकेट, नाही घेण्याची गरज होती। भले मॅच गेली असली तरी सुद्धा एखाद्या गोलंदाजाला त्याचा फायदा होतो, तुमच्या टीमला फायदा होतो, तुम्ही एवढं पण लाईट घेण्याची गरज नाही आहे। बघा 6वी विकेट आली असती, कारण पुन्हा पुन्हा वारंवार ती संधी मिळत नाही आहे। बेस्ट बॉलर नक्की झाला असता आणि मॅच विजयी टीएमपी बाबा 11। गेल्या वर्षी चॅम्पियन पुन्हा एकदा या वर्षी देखील 6व्या पर्वामध्ये फायनल मध्ये पोहोचतोय। मी विनंती करते संजय 11 संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं, दुसरा सेमीफायनल। सलामीची जोडी पाठवायचे रुद्र अक्षय कन्स्ट्रक्शन, हार्दिक अभिनंदन टीएमपी बाबा 11। आणि नक्कीच विनंती करते समीर पाटील, आपलं पारितोषिक 200 रुपयाचं घ्यायचं घेण्यासाठी यायचं आहे समीर पाटकर।